महाराज ओळखतील ना आपल्याला. निरोप धाड लावून बोलावून घेतलं ते उगाच वय नाही, पर अजून कोण कसं आलं नाही आपली विचारपूस कराय. आपली काय राजाची सवारी आहे? अय्यो ह्या बघितलास केवढा, त्यात राज्याभिषेकाचा सोहळा म्हणजे एक लढत राही वय. नाही पर हे बघ ओळखलं तर ठीक, नाही नाही लांब न मुजरा करून जाऊ माघारी. तसं होणार नाही काळोजी दादा. शंभू राजा. दादा तुम्ही आमच्या घरातील आहात, हा सोहळा होतोय हा तुम्हामुळे. आम्ही काय केलं व? 2 महिने भटती पेटती ठेवणे हे लहान काम नव्हते. परमुलखात आपल्या जीवावर उदार होऊन मदत करायला तयार झालात ना, हेच खूप झाले. वरून खाऊ पिऊही घातलेत, ती चव अजूनही आमच्या जिभेवर आहे. कारण सांगू, बेडक खाणारे साप लई असतात, पण धरणी धारण करणारा एखादाच असतो शेषनाग. तो त्याच्यासाठी केलं काय त्या औरंगजेबाच्या दरबाराची कथा अजून आग्रा इसरत नाही. रामसिंग, हमारे आगे ये कौन खड़ा है? राजा जी, जोधपुर के राजा जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंह. राजा जी, मुघली रिवाज सांभाळून बोलावे, येथे किंचितही उंच आवाज केलेला सहन केले जात नाही. माहित आहे आम्हास, पुरते ठाऊक आहे. पण राम सिंग, आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणीही नाही. या जसवंत सिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा, तो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलखातून पळून आला, त्याला 5,000 मनसबदारे आणि आम्ही रांगेत त्याच्या मागे. आई रामसाई, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. शांत भावे राजा जी, शांत भावे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? नहीं राम सिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. राजा जी, तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजी अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. मेरी बात सुनिए राजा जी, बात सुनिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह. राम सिंह, माजरा क्या है राम सिंह? त्योरिया क्यों चढ़ी हुई है? कोई कोई बड़ी बात नहीं है जहापना. शिवाजी राजे मुगली रिवाजात वाकबगार नाही. और हुजूर थोड़ी नाराज की. नाराजगी? किल्लत दे दो उसे. हुजूर, राजा जी, आलमपुरानी आपल्याला बोलवलंय. चाहे हमारा सर उड़ा दो, लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे, हरगिज नहीं जाएंगे. राजा जी, देखिए देखिए, बादशाह ने आपके लिए खिल्लत भेजी. राम सिंह, दक्खन मधील आदिल शाह, कुतुब शाह यांसारखे बादशाह आमची कृपा भावी म्हणून विनवण्या करतात. इंग्रज, फिरंगी, पाईक, एवढे बलाढ्य आरमार आमचे, या तुमच्या मोगल फौजांना कधी साधले नाही, ते आम्ही करून दाखवले आहे. आमचा दर्जा बरोबरीचा, आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो. पण इथे
इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही. लेकिन राजा जी खामोश. भेटीला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येतात मनसबदाराची वागणूक. बादशाहच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. राजाजी राजाजी आप खिल्लत तो देखी देखी खिल्लत. या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. बादशाहची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. काय वह तुमच्या आठवणीचं चाक फिरायचं थांबलं का? वय असा राजा जन्मात बघितला नाही. चला आऊसाहेबांच्या महाली चला. आऊसाहेबांच्या हे पांडुरंगा केवढं हे भाग्य. चला आऊसाहेब तुमची वाट बघतायत. चला मुलाहिजा होशियार. शहनशाह हिंदुस्तान कुफ्र शिकन बुत शिकन बुनियाद जन्नत अंजाम मन्नत जहां पना बादशाह आलमगीर औरंगजेब. आलमपना एक मनहूस खबर है. दखन का बागी सिवा शहंशाह बनने जा रहा है. तकलीफ आत कुठे निघाला आत्ता? अरे महाराजांच्या दर्शनाला. हा कुठे निघाला म्हणजे काय? खूप बाजूला पुढं बघा पुढं बघा शेवंत बाई पुढं बघा नाही तर ठेचका असाला.
आणि तोंडातला एक दात बिजा आगेवर राहायचा नाही. हो काय अंगोर वर्ण हा काय पुण्यातला लाल माल नाही, रायगड म्हणतात त्याला, रायगड. हा त्या लाल मालात एक बरं असते हो, उठलं की डोळं मिटा आणि गावभर हिंडा. हा जोगेश्वरी पाताळेश्वर नाहीतर काय तो आंबिलवाडा. हा इथं तसं नाही, रायगड आहे हो. जरा पुढं बघा, पुढं बघा. गप्पा व पुढं काय न माग काय, आता माझे तर वया नजरच ठर ना बघा. काय बाई झकास बांधकाम केलंय समज आहे की नाही. हा ना महाराजांचं त्यांच्या माणसांचं काम असंच असतंय बघ. अगदी फुलांचा माळलेला गजरा. काय व म्या काय म्हणते, इथं वनर वय राजाभिषेक. इथं आपलं महाराज छत्रपती म्हणून या 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसणार. 32 मानाच्या. 32 मानाच्या वय भया भया भया. मला तर समज नवालच वाटतोय. नवाल अहो नवाला आता घडणार. आणि ते कस मग आता ही दगडाची या काळ्या पत्राची कामाला बघितली ना वा, आता फुलाची कामाला बघायची. ती कशी अग असा असं जेवतो असा असं जेवतो हा रायगड. माणसं नुसत्या वासानं बेहोश झाली पाहिजेत. वत्याल वत्याल मग नुसतं बोलू नका, करून बी दावा म्हणजे झालं. अरे करून दावा म्हणजे दावतोच. भेटू की काय कुणाला, तरी बी आलोय का. मला सोडून दुसरं कोणाला नाही. काय बोलली नाही तर काय. अग एवढा तो शास्ता खान पर आता शेजारी म्हणून 3 साल राहिलो. 3 साल होती का कुणाची हिंमत. ते बी हातात तलवारीची मूठ धरून नाही, फुलाचा देठ. हा की नाही ते बी खरंच आहे हो म्हणा. मग शास्ता खानाचं नाव काढलं तरी अजून अंगावर काटा येतो बघा. बतास तसा देऊ शास्ता खान. नामुमकिन नामुमकिन. आजपर्यंत माझ्या बोटावर भल्या भल्यांना नाचवत आलोय मी. खुद्द औरंगजेब जिथे नाचतो तिथे इतरांचं काय. आणि हा शिवा माझी बोट माझ्या डोळ्यात घालतो. काफर हुजूर, कार्तलब खान और फौज नजदीक आ गए हुजूर. अबा क्यों लगा ये पाई चलत आले हुजूर. क्यों हाथी और घोड़े बेच डाले क्या. ते जब्त के लिए शिवाजी ने. शिवाजी ने फक्त अंगावरचे कपड़े ठेवले, बाकी तोफा बंदूके तलवारे भाले सोना चांदी सब. अल्लाह पर्दा करो. शिवा कभी औरतों पे हथियार नहीं उठाता, मेरा मुंह क्या देख रही हो. पर्दा करो. खाना है का. महाराज खान महाराज. Yeah!
वय वय खानाची बोट कापली तो खान कसा रक्त गाळीत पळला नाही. अगं त्या खानाला चांगला धडा मिळाला आणि समद्या मराठी माणसांना आधार मिळाला. अगं या खानाच्या लढाईनं समद्या रयत्याला हेच दाखवून दिलं की आमचा राजा म्हणजे गादीवर बसून हुक्का वडत बसणारा नाही. गरज पडली तर रयतेसाठी स्वतःला मरणाच्या दाडत बी झोकून देणार आहे. वय वय अहो अशा राजासाठी फुलं काय काळीच बी अथरुकी. कसं बोललीस